फेलोशिप मिळालीच पाहिजे. नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळालीच पाहिजे. फेलोशिप आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. फेलोशिप आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. दापोलीतील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या PhD संशोधकांनी आज आंदोलन केलं. विद्यापीठ ग्रंथालयाच्या पायऱ्यांवर उभे राहून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. PhD संशोधकांसाठी फेलोशिप मोठ्या प्रमाणावर घोषित केली जाते, पण जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा जाचकटी लादल्या जातात असे आक्षेप या विद्यार्थ्यांनी घेतले आहेत. फेलोशिप द्यायची असेल तर सरसकट द्या अशी मागणी सुद्धा या संशोधकांनी यावेळी केली आहे. कोल्हापूर येथे जवळजवळ 50 दिवस झाले सारथी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू आहे. त्यानंतर पुणे येथे सुद्धा सारथी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू आहे. बार्टीचे विद्यार्थी 80 दिवस झाले हे आझाद मैदानी इथे बसलेले आहेत. महाज्योतीचे विद्यार्थीसुद्धा मुंबई येथे बसलेले आहेत. त्यानंतर या प्रश्नासंदर्भात कोल्हापूरचे आमदार सतीश उर्फ बंटी पाटील यांनी हिवाळी अधिवेशन यामध्ये उपस्थित मुद्दा केला. त्यानंतर त्याच्या विरोधात जे एक असंवैधानिक वक्तव्य करण्यात आलं त्याबद्दल त्या मुख्य महोदयांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. परंतु ही दिलगिरी ही सर विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन सरसकट फेलोशिप आणि नोंदणी दिनांकापासून फेलोशिप या प्रमुख मागण्या मान्य करून त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त करावी. या संदर्भात आम्ही कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे सर्व संशोधक विद्यार्थी इथे जमलेलो आहोत. तरी आणि फेलोशिप कशासाठी लागते, कारण ह्या फेलोशिपच्या जीवावर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्समध्ये संशोधन केलं, राज्याची घटना लिहिली. हे संपूर्ण राज्याची घटना, एवढा मोठा सगळ्यात जास्त लोकशाहीचा देश हा भारत म्हटला जातो त्याची लोकशाहीची घटना आदरणीय बाबासाहेबांनी लिहिली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी हे वेगवेगळे देश असतील, पुढारलेले देश हे खर्च करत असतात. भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, विक्रम साराभाई असतील, यांनी वेगवेगळ्या इस्रोच्या माध्यमातून आपला देश कसा प्रगतीपथावर जाईल हे काम केलं. ज्यावेळी चंद्रयानसारख्या मोहिमा यशस्वी होतात त्याचे श्रेय घेण्यासाठी वेगवेगळे राज्यकर्ते येतात, परंतु ॲक्च्युअल संशोधन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत केली जात नाही. आता राज्य सरकार एकीकडे म्हणते की वायफळ खर्च आपण करतो, परंतु जाहिरातबाजी असेल किंवा त्यांचे वैयक्तिक गाड्या असतील त्यांच्यासाठी लोनचा खर्च असेल यांच्यासवर करोडो रुपया खर्च केले जातात. आजच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 55,000 करोड रुपयांच्या पुरवण्या आहेत, त्यामध्ये प्रत्येक आमदाराला 40 कोटी एवढा निधी देण्यात आलेला आहे. तर हा निधी राज्य सरकार कमी करून शिक्षणाला निधी देऊन ह्या सर्वांच्या मागण्या मान्य करून सर्वांना सरसकट फेलोशिप देतील अशी कळकळीची विनंती मी सर्व संशोधक विद्यार्थ्यांतर्फे राज्य शासनाला करत आहे. जो आमचा फेलोशिपचा विषय आहे त्या संदर्भात जी बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल या तिन्ही संस्थेंकडून आम्हाला जी फेलोशिप देण्यात येते त्या फेलोशिप संदर्भात बऱ्याचशा अशा जाचक अटी आत्ता लावण्यात आल्या. ज्यावेळेला आम्ही ह्या फेलोशिपसाठी अर्ज करण्यात आला होता त्यावेळी अशा काहीही अटी नव्हत्या. त्यामधलीच एक जाचक अट म्हणजे पात्रता परीक्षा. आम्ही प्रत्येक वेळी म्हणजे इथे PhD प्रवेश घेताना देखील ही पात्रता परीक्षा दिलेली आहे की प्रत्येकजण 500 विद्यार्थ्यांमधून आम्ही परीक्षा देऊन 5-6 जण सिलेक्ट होतो आणि इथे PhD आलेलो असतो. तरी देखील आमच्या विषयामधली तरी देखील ही प्रवेश पात्रता परीक्षा कशासाठी ही खूप जाचक अट आहे आणि तीही आमच्या विषयाशी संदर्भात नसलेल्या सब्जेक्टमध्ये ते परीक्षा घेणार आम्ही देणार. तर आमच्या सर्व विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की ही जी प्रवेश पात्रता परीक्षा आहे ती रद्द करण्यात यावी आणि सरसकट जशी आधी सर्व संशोधकांना देण्यात आली तशीच आम्हाला देखील ही जी तिन्ही संस्थेमार्फत देण्यात येणारी फेलोशिप आहे ती सरसकट देण्यात यावी. सरसकट फेलोशिप मिळावी ह्यासाठीच आम्ही इथे जमा झालेलो आहे. तर फेलोशिप शिवाय आम्हाला कोणतीच आर्थिक मदत होत नाही आणि त्यासाठी आम्हाला फार महत्त्वाची फेलोशिप ठरते आणि आत्तापर्यंत जेवढे संशोधक तयार झालेले आहेत त्यांना ह्याची फार मदत झालेली आहे. तर इथून पुढे सुद्धा आम्हाला ती मदत मिळावी, सरसकट सगळ्यांना ती मिळावीत हीच विनंती मी आज करते आहे आणि ह्याच्यासाठीच मी इथे आलेली आहे. तर याची नोंद घ्यावीत हीच मी विनंती करते. PhD संशोधकांची फेलोशिपची मागणी रास्त आहे. सरकार यावर गांभीर्याने विचार करून त्या संदर्भात ठोस निर्णय घेईल का हाच प्रश्न आहे. शमशाद खान, माय कोकण, दापोली.
माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचं, माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचं, आज नाही उद्याला मरायचं मग कशाला माग सरायचं, आज नाही उद्याला मरायचं मग कशाला माग सरायचं. सरसकट फेलोशिप, सरसकट फेलोशिप, अरे शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे फेलोशिप आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. माय गोगण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा.